तुमची गणेश मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असू द्या, शाडूची असू द्या किंवा मातीची असू द्या, त्याचं विसर्जन तुम्ही घरच्या घरी करू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर घरीच एक मोठा टब घ्यायचा आहे किंवा बादली किंवा घंगाळ घ्यायचं आहे. त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं आहे. त्या पाण्यामध्ये हळदी कुंकू, फुलांच्या पाकळ्या, गंगेचं थोडंसं पाणी मिसळायचं आहे. आणि बाप्पाचं विसर्जन करण्यापूर्वी बाप्पाची आरती करायची आहे, बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि प्रसाद वाटप करायचा आहे. बाप्पाला निरोप देताना दहीभाताचा नैवेद्य शिदोरी म्हणून सुद्धा सोबत देण्याची प्रथा आहे. आता शाडूची मूर्ती असेल तर काही अडचण नाही, तुम्ही ती मूर्ती तीनदा त्या टबात किंवा घंगाळ्यामध्ये पाण्यात बुडवून विसर्जित करू शकता. परंतु मूर्ती जर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर ती लवकर विरघळणार नाही, त्यामुळे विसर्जन करताना खाण्याचा सोडा पाण्यात वापरला तर मूर्ती लवकर विरघळेल असं तज्ज्ञांनी सांगितलंय. प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती खाण्याचा सोडा घातलेल्या पाण्यात ठेवावी. 72 ते 96 तासांमध्ये मूर्ती विरघळते. त्यापासून प्लॅस्टर ऑफ पॅरिस, गवत, रंग आणि अन्य घटक सुटे होतात. मूर्ती विरघळल्यानंतर भांड्यातील पाण्याचे अमोनियम सल्फेटमध्ये तर POP चे कॅल्शियम कार्बोनेटमध्ये रूपांतर होते. हे पाणी झाडांना खत म्हणून वापरता येते. साधारण गणेश मूर्ती पूर्ण सामावू शकेल अशी बादली प्रथम घ्यायला हवी. त्यात पुरेसं पाणी ओतावं. जितकं मूर्तीचं वजन आहे तितक्याच वजनाचा खाण्याचा सोडा बादलीमध्ये टाकावा. एका काठीने मिश्रण ढवळावं. सोडा पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्यात गणेश मूर्ती ठेवावी. त्यानंतर दर 2 तासानंतर बादलीमध्ये काठीने थोडंसं पाणी ढवळावं. साधारणतः 72 ते 96 तासांमध्ये मूर्ती पूर्णपणे विरघळते. हे सगळं कधी, जर तुमची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असेल तर. जर शाडूची किंवा मातीची मूर्ती असेल तर प्रश्नच नाही, ती लगेच विरघळेल. मूर्ती विरघळल्यानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येऊ शकतो. गणेश मूर्तीचं घरच्या घरी विसर्जन करताना त्यात खाण्याचा सोडा वापरावा हा प्रयोग पुणे महानगरपालिकेने यशस्वी करून दाखवला आहे. त्यामुळे तलावात न जाता घरच्या घरीच भक्तिमय वातावरणात गणेश विसर्जन करता येतं. विसर्जन केल्यानंतर त्याचा वापर तुम्ही बागेत खत म्हणून सुद्धा करू शकता. आता आणखीन एक प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे गणपती बाप्पा सोबत असलेल्या निर्माल्याचं काय करायचं. बऱ्याचदा तर अगदी 10 दिवसांची फुलं आणि दुर्वा साठवली जातात आणि मग ती गणपती बाप्पा सोबत नदीतच विसर्जित केली जातात. पण जर आपण घरच्या घरीच विसर्जन करत असू तर त्यांचं करायचं काय. तर लक्षात घ्या, निर्माल्यावर तुम्ही पाणी जरी शिंपडलं तरी त्याचं विसर्जन होतं. त्याला अगदी नदीतच नेऊन टाकायला हवं असं नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या निर्माल्यावर पाणी शिंपडा, ते विसर्जित होईल आणि त्यानंतर त्याचा सुद्धा तुम्ही खत म्हणून वापर करू शकता. मित्रांनो, शेवटी भक्तिभाव महत्वाचा, त्यामुळे निसर्गाला हानी होणार नाही, कुठल्याही प्रकारचं निसर्गाचं नुकसान होणार नाही. अशाच प्रकारे आपण आपला कुठलाही सण साजरा करायला हवा, नाही का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.